बेनाडी मध्ये पावसासाठी देव देवतांना जलाभिषेक। बेनाडी सह परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आपल्या भागात पाऊस पडावा यासाठी बेनाडीतील भाविकांनी गावातील विविध देव देवतांना जलाभिषेक घालून लवकरात लवकर पावसाला सुरुवात व्हावी असे गाराने मांडले आहे। गेल्या एक महिन्यापूर्वी बेनाडी सह परिसरात सलग 4-5 दिवस मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात भुईमुग, शेंगा, सोयाबीन या पिकांसह सेंद्रिय शेतीसाठी लागणारी कोरटा, ढेंगच्या, उडीद, ताग, बी पिकांची पेरणी केली होती। सदरच्या पिकांची उगवण उत्तम रीतीने झाले असून ज्या शेतकऱ्यांकडे शेतीला पाणी देण्यासाठी स्वतःची यंत्रणा आहे असे शेतकरी वेदगंगा नदीपासून आलेल्या पाणी उपसा यंत्रणेद्वारे, विहीर, बोरवेलद्वारे यातून आपल्या शेतातील पिकांना पाणी देत आहेत। पण ज्यांच्याकडे स्वतःची पाण्याची यंत्रणा नाही असे शेतकरी चिंताग्रस्त बनले असून गावच्या पश्चिम व उत्तर भागातील जमिनीमधील पीक सुकून जाण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत आपल्या भागात वरुणराजाची कृपा व्हावी या उद्देशाने गावातील काही भाविक ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाला जलाभिषेक घालून तिथून श्री लक्ष्मी मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री गणेश मंदिर, गावातील सार्वजनिक मठातील देवस्थान, श्री बसवेश्वर मंदिर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, उभय तळासकर यांच्या घरातील श्री दत्त मंदिर, महादेव मंदिर, श्री चौंडेश्वर मंदिर या देवदेवतांना वेदगंगा नदीतून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक घातला जात आहे। गावातील बैलजोडीधारकांच्या सहकार्याने दररोज एक व्यक्तींची बैलगाडी घेऊन त्यामध्ये श्री सावळानाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या तालावरती भक्तिगीत गात ही दिंडी गेले 4 दिवस गावातील देवदेवतांना जलाभिषेक घालण्याचे काम करीत आहे। या जलाभिषेक घालण्याच्या कार्यक्रमात आप्पासो देसाई सरकार, जयपाल खोत, भाऊसो कुलकर्णी, अरुण मुले, सुरेश हेगडे, अण्णासो कोटगे, रामा जाधव, पैलवान विठ्ठल गुरव, अनिल माळी, मारुती देशिंगे, सदाशिव माळी, आप्पासो मुकमार, वीरपाक्ष घाळीमट्टे यांच्यासह भाविकांचा सहभाग आहे। Come on, yeah.